हरिओम। नारायण सिंह जाधव, उपासना केंद्रवासी, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर। मी माझा एक अनुभव शेअर करतो। आत्ताच 6 सप्टेंबर 2022 रोजी घडलेला हा अनुभव आहे। माझ्या आईला बरोबर 12 वाजता मेजर अटॅक आला। मेजर अटॅक आल्यानंतर आईचं तोंड वाकडं झालं होतं, हात टाईट झालेले होते, म्हणजेच ज्या ज्या गोष्टी व्हायला अटॅकला होतात त्या सर्व गोष्टी झाल्या होत्या। त्यामुळे आम्ही ज्यावेळी ते बघितलं सगळ्यांनी, त्यावेळी खरंच सगळे मिळून आम्ही घाबरून गेलो होतो की आता आईला काय होते कुणास ठाऊक। त्यातून धाडस करून मी आईला माझ्या हातावर घेतली आणि थोडंसं बसवलं। बसवल्यानंतर मोठ्यानं मी बापू म्हटलं। बापू म्हटल्यानंतर आई थोडीशी श्वास, दीर्घश्वास टाकला आणि थोडीशी अगदी बऱ्यापैकी वाटली। मग लगेच मी माझ्या मुलाला सांगितलं की उदी घेऊन ये आणि ती उदी आपल्या आईला लावूया। मुलगा उदी घेऊन आला आणि ती आईला लावली। लावल्या पेटाला आई आमची पूर्ण शुद्धीवर आली आणि बापू म्हणायला लागले, बापुराया काय केलंस, बापुराया काय केलंस, इतकंच म्हणू लागले। ठीक आहे, मला मला वाटलं की बापूने आज आपल्यावर मोठं संकट टाळलं आहे। आणि म्हणून मी घरात, मला हे लक्षात आल्यानंतर मुलाला, सगळी माझी मुलं, माझा भाऊ, सगळी आईची तिथंच, कोण हात चुळू लागला, कोण पाय चुळू लागला। दुसऱ्या दिवशी आम्ही आईला दवाखान्यात घेतले, अंडर ऑब्झर्वेशन ठेवली। आई त्यातून 5-7 दिवसात दुरुस्त झाली। पण डॉक्टरांचं म्हणणं होतं की एंजिओग्राफी करायला हवी, म्हणून आम्ही एंजिओग्राफी केली। आणि एंजिओग्राफी केल्यानंतर 4 ब्लॉकेजेस निघाले, त्यामध्ये 99%, 90%, 95% आणि 80% असे 4 ब्लॉकेजेस निघाले। डॉक्टरने सांगितलं की बायपास सर्जरी करायला हवी। मग आता मला प्रश्न पडला की आपण कुणाचं तरी ओपिनियन घ्यायला हवं किंवा हे कसं। आईचं वय वर्ष 75, साधारण 74 ते 75। मग जर 74 75 वर्षाला हे योग्य आहे की नाही, मला काही कळत नव्हतं। मग दुसऱ्या डॉक्टरांचं ओपिनियन घेण्यापेक्षा मी म्हटलं दादांना आपल्याला हे कळवायला हवं। आणि म्हणून मी डॉक्टर लीनम पडेलकरांना फोन केला आणि अशी ही परिस्थिती सांगितली। आईचे सर्व रिपोर्ट्स पाठवले आणि सांगितले की डॉक्टर म्हणतात बायपास करायला पाहिजे, दादा मी काय करू। दुसऱ्या दिवशी मेसेज आला की जे डॉक्टर सांगतात ते सर्व करा। म्हणून आम्ही ठरवलं की ऑपरेशन बायपास सर्जरी करून घ्यायची। आणि त्यासाठी 18 सप्टेंबर रोजी आम्ही ऍडमिट झालो आणि 19 सप्टेंबर रोजी आईचं ऑपरेशन झालं, बायपास सर्जरी झाली। बायपास सर्जरी झाल्यानंतर आईला अर्ध्या तासातच भूल आली, म्हणून त्यांनी परत ग्लानीचं इंजेक्शन दिलं, आम्हाला सांगून ग्लानीचं इंजेक्शन दिलं। आणि ते ग्लानीचं इंजेक्शन दिल्यानंतर आई त्या ग्लानीमधून बाहेरच पडेना। मग हे आम्ही बऱ्याच ह्यांना विचारलं, पण त्यांनीही सांगितलं की असं सहजासहजी होत नाही, पण जर झालंच तर मेंदूचा अटॅकही येऊ शकतो किंवा मेंदूच्या ह्या नसाही जाम होऊ शकतात आणि कदाचित पेशंटही कोम्यातही जाऊ शकतं। असं सांगितल्यानंतर हे आम्हाला सगळं थोडंसं भीतीचं वातावरण वाटलं। आणि मग आम्ही परत लीनम पडेलकरांना फोन केला आणि ही सगळी परिस्थिती सांगितली। सोमवार 19 सप्टेंबर रोजी ऑपरेशन झालं। मंगळवार पूर्ण दिवस ती बेशुद्ध होती आणि संध्याकाळी ते औषध वापरल्यानंतर, दुपारी 2 च्या दरम्यान औषध वापरलं होतं त्यांनी, एक दिलेलं औषध, मला त्याचं नाव येत नाही, पण ते औषध वापरल्यानंतर थोडा अगदी न कळत हा चिमटे काढून उठत होती आई, माणसं ओळखत होती, परंतु तिची परिस्थिती काही व्यवस्थित नव्हती। आणि मग रात्रभर मला झोप नाही, रात्रीचं रात्रभर आम्ही नामस्मरणात होतो। मला वाटते आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळा तालुक्यातल्या बऱ्याच लोकांनी आईच्या बद्दल नामस्मरणही केले थोडं बहुत थोडं बहुत। आणि बरोबर 5 वाजता उठलो, सकाळचे प्रातर्विधी आटपला आणि म्हटलं की मोठ्या आईचं आज ध्यान करूया, म्हणून व्हॉट्सअप ओपन केलं आणि त्यामध्ये म्हटलं की मोठ्या आईचा फोटो आहे का कुठं बघावं। तर मी ज्यावेळी माझं बोट ह्याला पडलं, फोटोला एका क्लिक पडलं, त्यावेळी आई आणि बापू असे दोघांचे फोटो आले आणि त्याच्यावर लिहिलेलं एक 2-3 वाक्य होती की बाळा तुझी हात माझ्यापर्यंत पोचत नाही असं वाटतं ना तुला, घाबरू नको, काळजी करू नको, जसं तुला असं वाटतंय की मी तुझी काही काळजीच घेत नाही असं तुला वाटतंय का, काळजी करू नकोस। जसं आपल्या आईला आपलं बाळ ज्यावेळी संकटात असतं आणि तिची जी तळमळ असते आणि ती तळमळ तिच्या बाळापर्यंत पोचायला पाहिजे, ती गप बसत नाही, असा असं एक थोडस ते हे होतं, मला करेक्ट नाही सांगता आलं। पण ज्यावेळी हे वाक्य सांगितलं, ऐकली बापूंची आणि बघितलं,
त्यावेळी मला खरंच वाटलं की आम्ही फक्त इथं उगच त्रागा करत बसतो आहे, बापू आमच्यासाठी प्रत्येक गोष्टीसाठी काळजी करत आहे, पण बापूराया तू इतका प्रेमळ आहेस आणि ह्या सर्व गोष्टी जो करतोस त्यातून आमच्या सगळ्यांचं जीवन सार्थकी लावतोस आणि प्रत्येकाला अडचणीतनं दूर करतोस हे आम्हाला जाणीव करून वेळोवेळी देतोस, खरंच अंबज्ञ बापूराया, मनापासून अंबज्ञ नाथ संवेद.